आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानगरी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल अपूर्ण टोलनाका ठरतोय वाहनधारकांची डोकेदुखी अपघाताचा संकेत होत आहे वाड कोल्हापूर ते सांगली राज्यमार्ग चौपद्रे अंतर्गत बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वानुसार शिरोली येथील जैन मंदिराजवळ टोल वसुलीसाठी दोन्ही बाजूला टोल शेड उभारले आहेत हेच नाक्याचे शेड अपघाताला कारण ठरत आहेत रस्त्यात कोणतेही दिशादर्शक फलक न लावता हे टोलशेड उभारले आहेत शेड खालून जाणाऱ्या रस्त्याची विभागणी करताना सिमेंटचे कठडे बांधले आहेत पण त्यांची उंची अगदीच लहान असल्याने लांबून येणाऱ्या वाहनास याचा अंदाज येत नाही व गाडी सरळ या फुटभर असणाऱ्या लहान कठड्यावर चढून अपघात होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे इथे अजूनही लाईटची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी तर हा पूर्ण परिसर अंधारात असतो शिवाय टोल शेडच्या अलीकडे तीव्र वळण असल्याने रस्त्याचा अंदाज चुकतो व गाड्या सरळ कठड्यावर आदळतात मुळात अजून रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम अपूर्ण आहे मग टोल नाक्याचे शेड उभे करायची घाई का केली असा प्रश्न उपस्थित राहतोय सूचना नियोजन नसताना शिवाय लाईटची सोय नसताना टोल शेड उभे करून काय साधले अशी चर्चा वाहन चालक वर्गातून होत आह टोलशेडच्या कठड्यामध्ये थोडी जागा ठेवून त्यामध्ये शोभिवंत झाडे लावण्याचे प्रयोजन केले आहे पण त्यातही धूळ चिखल जमा होऊन खुरट्या वनस्पतींची वाढ होऊन घाणीचं साम्राज्य पसरलं आहे होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी दिशादर्शक फलक व लाईटची सोय करण्यात यावी अशी मागणी होत आहे महानकारिणीसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे